मुंबईतले फुटपाथ चालणं योग्य नसल्याची टीका अनेकांनी आजवर केली. तसे पुरावेही अनेकदा समोर आलेत. मात्र आता खुद्द पालिका आयुक्तांनी फुटपाथची दुरवस्था झाल्याचं मान्य केलंय. माझ्या पालकांना या फुटपाथवरून चालायचं असलं तरी मी त्यांना पाठवण्याचं धाडस करू शकत नाही अशी कबुली पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली. यावरच मुंबई लाईव्हनं मुंबईतल्या फुटपाथचा रियालिटी चेक केला. काय दिसलं त्यात पाहूयात. थर्ड, वांद्रे गेईटी गॅलेक्सी. वांद्र्यात घेतलेल्या या दृश्यांमध्ये दिसणाऱ्या या ठिकाणाला फुटपाथ म्हणावं, कच्चा रस्ता म्हणावं की कचरा पेटी हेच कळेनासं झालंय. थर्ड, तारापूर टॉवर गेट, लोखंडवाला, अंधेरी. अंधेरीतल्या तारापूर टॉवर गेट समोरच्या फुटपाथची ही दृश्य. हे फुटपाथ पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी बनवलं असल्याचा छातीठोक दावा पालिकाही करू शकणार नाही. थर्ड, लिंक क्रॉस रोड, जोगेश्वरी पश्चिम. जोगेश्वरीतल्या लिंक क्रॉस रोडवरचं हे फुटपाथ. या फुटपाथवरून जीव मुठीत धरून चालण्यापेक्षा रस्त्यावरून चालणं पादचाऱ्यांना अधिक श्रेयस्कर वाटणं साहजिकच आहे. थर्ड, आदर्शनगर, अंधेरी पश्चिम. दिवसा ठळकपणे दिसणारं हे उघडं गटार रात्रीच्या अंधारात मात्र दिसणं अगदीच अशक्य आहे. त्यामुळे इथे अपघात होणार नाही याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. थर्ड, एलटी रोड, मस्जिद बंदर. हे पेवर ब्लॉक फुटपाथवर बसवले होते की एखाद्या कच्च्या रस्त्यावर हेच कळेनासं होतंय. शिवाय फुटपाथवरच अगदी सर्रासपणे पार्किंग केलं जात असल्याचं पाहायला मिळालंय. थर्ड, वायम रोड, मस्जिद बंदर. या फुटपाथवरचे खड्डे, उखडलेले पेवर ब्लॉक आणि झालेलं अतिक्रमण बघितलं तर पादचाऱ्यांच्या सुरक्षेचे कसे 3-13 वाजलेत हे अगदी सहज लक्षात येईल. थर्ड, पोर्तुगीज चर्च, दादर. मध्य मुंबईतल्या दादर सारख्या भागातही फुटपाथची फारशी चांगली अवस्था नाही. पोर्तुगीज चर्च परिसरातलं हे फुटपाथ खरंच पादचाऱ्यांसाठी बनवलंय का असाच प्रश्न पडावा. थर्ड, मिठागर स्टेशन रोड, मुलुंड पूर्व. मुलुंडमधल्या स्टेशन रोड परिसरातलं हे फुटपाथ गेल्या कित्येक दिवसांपासून ड्रेनेजमध्ये खचलंय. मात्र त्याकडे पाहायला ना पालिकेला वेळ आहे ना स्थानिक लोकप्रतिनिधींना. थर्ड, एलबीएस रोड, घाटकोपर. एलबीएस रोडवरच्या या फुटपाथवरचा हा भला मोठा खड्डा बघताय. वायरिंगच्या कामासाठी खणून ठेवलेलं हे फुटपाथ अपघाताला निमंत्रणच ठरावं. थर्ड, जिलेट हाऊस, शिवडी नाका. जिलेट हाऊस परिसरातलं हे फुटपाथ. फुटपाथ कमी आणि डम्पिंग ग्राउंड जास्त वाटावं. पालिका आयुक्तांना स्वतःच्या पालकांना मुंबईतल्या फुटपाथवर उतरवण्याची भीती वाटत असली तरी प्रत्यक्षातली स्थिती मात्र त्याहूनही गंभीर आहे. फक्त वयोवृद्ध नागरिकच नाही तर सामान्य धडधाकट मुंबईकरांनाही या फुटपाथवरून चालणं कठीणच झालंय. त्यामुळे फुटपाथ लवकरात लवकर दुरुस्त करण्याचं आश्वासन जरी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिलं असलं तरी त्याची योग्य रीतीनं अंमलबजावणी झाली की नाही हे पाहणारा रियालिटी चेक पुन्हा मुंबई लाईव्ह करेल. मुंबई लाईव्ह.